आज आपण मराठी विषयामध्ये भाषा आणि कौशल्य विकास या पुस्तकामध्ये विभाग 3 प्रशासनिक मराठी अ इतिवृत्त लेखन। इतिवृत्त म्हणजे काय? कार्यालयीन कामकाज इतिवृत्त लेखन व संपादन नेहमी करावे लागते। इतिवृत्त हा शब्द इत प्लस वृत्त बरोबर इतिवृत्त असा तयार झालेला आहे। इति म्हणजे असे असे, वृत्त म्हणजे घटना किंवा बातमी, घडलेली घटना किंवा बातमी यांचे संपादन लेखन म्हणजे इतिवृत्त लेखन। सर्वसाधारण अशा प्रकारचे लेखन अहवालात्मक लेखन, वृत्तांत लेखन, स्तंभाचे इतिवृत्त अशा 3 प्रकारे केले जाते। त्यांचे स्वरूप आपणास पुढील प्रमाणे विचारात घेता येईल। अहवालात्मक इतिवृत्त। मराठीत अहवाल लेखन हा शब्दप्रयोग इंग्रजीतील ह्या रिपोर्ट रायटिंग शब्दापासून आलेला आपल्याला दिसून येतो। विविध किंवा विशिष्ट हेतू ठेवून त्यांच्या पूर्ततेसाठी माहिती मिळवली जाते, संकलित केली जाते, तिथे पुनर्लेखन केले जाते। या सर्व प्रक्रिया अहवाल लेखनात मोडतात। एखादा प्रसंग, घटना किंवा सोपवलेल्या कामाची माहिती कनिष्ठ अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्या सादर करायची असते। ही माहिती सादर करणे म्हणजेच अहवाल देणे होय। प्रशासकीय कामकाजात नेहमी अहवाल दिला व घेतला जातो। आता अहवाल लेखनाची आवश्यकता व महत्त्व का असते? सरकार किंवा विविध संस्था, कंपन्या यांचा जो कारभार असतो तो फार मोठ्या प्रमाणात असतो। सेवावृत्ती, नोकर भरती, बदली, बढती, बढतर्फी इत्यादी अनेक कारणांमुळे सेवकांची संख्या कमी जास्त होत असते। तोंडी माहिती दिल्यास अहवाल देणाऱ्या व्यक्ती पदावरून गेल्या म्हणजे माहितीही त्यांच्याबरोबर जाते व कामकाजात गोंधळ निर्माण होतो। तोंडी अहवाल दिल्याने सर्वच गोष्टींचे स्मरण अहवाल देण्यास राहीलच असे नाही। शिवाय अहवाल घेणाऱ्यांचीही स्मरणशक्तीच्या काही मर्यादा आड येण्याची शक्यता असते। अहवाल देणारा व घेणारा या दोघात सहपूर्वक संबंध नसतील तर गैरसमज, टाळाटाळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अहवाल लेखी स्वरूपाचा दिल्याने अहवाल देणारी व्यक्ती जबाबदारीने लेखी माहिती देते। शिवाय लेखी नोंद असल्याने अहवाल जेव्हा पाहिजे तेव्हा वाचता येतात। लोकांपर्यंत अहवाल पोहोचवायचा असेल तर त्याच्या प्रत्येक पद्धती काढता येतात। त्यामुळे अचूक व योग्य निर्णय घेता येतात आणि कामात सुसंगती निर्माण होण्यास मदत होते। आता लेखन अहवालामध्ये वास्तवता व सहजता असते। विविध खात्यांमधून किंवा खात्यांकडून लेखन अहवाल मागून योग्य तो निर्णय घेणे, निर्निराळ्या खात्यामध्ये समन्वय तसेच सुसूत्रता घडवून आणणे लेखी अहवालामुळे शक्य होते। तोंडी अहवालामुळे वरून किंवा वरील हेतू साध्य होत नाही। आता काही माहिती सांख्यिकीच्या स्वरूपात असते। शिवाय बऱ्याचदा काही माहिती विविध ठिकाणाहून गोळा करावी लागते, ती स्मरणात राहत नाही, त्यामुळे लेखी नोंद महत्त्वाची असते। अहवालाचा हेतू। अहवालामागे काही विशिष्ट हेतू असतो। वरिष्ठ अधिकाऱ्यास दरवेळी कनिष्ठ अधिकाऱ्यासमक्ष भेटून माहिती घेणे शक्य नसते किंवा तसेच उचितही नसते। ती जबाबदारी कनिष्ठाला पार पाडावी लागते। कनिष्ठ अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्याला किंवा वरिष्ठाला आवश्यक असलेली माहिती असे उघडले किंवा अशी माहिती असे उघडेल, प्रत्येक उघडेल व प्रत्यक्ष पाहिल या स्वरूपात अहवाल सादर करत असतो। अहवाल लेखनाचा हा प्रमुख हेतूच आहे। आता अहवाल लेखनाची कारणे कोणकोणती आहेत? आता अहवाल लेखनाची विविध कारणे असू शकतात। मुख्यतः कार्यालयाच्या कामाच्या या विषयाच्या स्वरूपाविषयी अहवालाचे स्वरूप विषय ठरतात। सर्वसाधारणतः खालील प्रसंगी अहवालात मागविले जातात। 1. संस्थेच्या नियमात कामकाजांची विहित नमुन्यात माहिती सादर केलेली अहवाल, उदाहरणार्थ मासिके, त्रैमासिके, वार्षिक अहवाल। एखाद्या समस्या निर्माण झाल्यास किंवा काही निर्णय घ्यावायचे झाल्यास चौकशी आयोग नेमले जातात व त्यांना
संबंधित विषयातील अहवाल सादर करण्यास सांगितले जाते. उदाहरणार्थ कामकाजाचा संप, दंगल इत्यादी घटना. उद्योग समूहांना, संस्थांना आपल्या कामाचे क्षेत्र वाढवायचे असते, त्याला प्रतिसाद मिळेलच असं काही नाही आहे, अशी पाहणी करण्यासाठी अहवाल तयार केला जातो. संस्था, कंपनी यांच्या एकूण कामाचा आढावा घेण्यासाठी, मागोवा घेण्यासाठी व्यावसायिक गरज म्हणून अहवाल तयार केले जातात. आता अहवालाचे स्वरूप कोणत्या प्रकारचे असते? जो अहवाल लेखन आहे तो वास्तव असावी, त्याच्यामध्ये एक प्रकारची वास्तविकता असली पाहिजे अहवालामध्ये. ज्याप्रमाणे घटना घडलेली आहे, प्रसंग घडलेला आहे, त्याचं वर्णन तिथे यायला हवं आहे. थोडक्यातच एखाद्या ठिकाणची चौकशी असल्यास चौकशीची पद्धत, चौकशीचे स्वरूप, प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्ती, जबाबदार, पत्रव्यवहार, संबंधित कागदपत्रे इत्यादी सर्व पुरावे खात्रीपूर्वक दिलेले असावे. तसेच स्वतःचे मत असलेले तर ते स्पष्टपणे मांडलेले असावे. अहवालात प्रामुख्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना, कनिष्ठ अधिकाऱ्यांना, सामान्य जनतेसाठी किंवा ग्राहकांना, मर्यादित सभासदांना पाठविले जातात. त्यावरून अहवालाचे स्वरूप ठरले जाते. त्यासाठी ज्यांना अहवाल पाठवायचे आहे त्यांची मर्यादा व पात्रता विचारात घेणे अत्यंत आवश्यक आहे. आता अहवालाची मांडणी. अहवालात्मक इतिवृत्त हे सर्वसामान्य खालील पद्धतीच्या चौकटीत सादर केलेले जाते. पुढे आहे एक इतिवृत्ताचे शीर्षक. दोन, त्या आदेशावरून इतिवृत्त लिहिले जाते त्याचा क्रमांक व दिनांक. तीन, इतिवृत्त लेखनाचा, लेखकाचा व समितीचा तपशील. पुढे इतिवृत्त लेखनाचा कक्षा व मर्यादा. इतिवृत्ताची संहिता. आता संहितेमध्ये लेखनाची साठी गोळा केलेल्या सामग्रीचा तपशील, सामग्रीचे मूल्यमापन, प्रत्यक्ष निवेदन, निष्कर्ष, शिफारशी, समारोप. इतिवृत्त लेखनाच्या सत्यतेबद्दल प्रतिज्ञा. इतिवृत्त लेखनाची सही, म्हणजे त्याच्यामध्ये स्थळ आणि दिनांक. परिशिष्टामध्ये आधारभूत कागदपत्रे, व्यक्तीचे निवेदने, साक्षी वगैरे, संदर्भ सूची. आता प्रत्येक इतिवृत्तात वर नमूद केलेल्या सर्व गोष्टी असतातच असे नाही. इतिवृत्ताच्या स्वरूपानुसार वरील यादीत फरक पडतो. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, कर्वेनगर, मुंबई 40009. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाची कृती संशोधन संकल्पना. क्षेत्र कार्यकर्त्यांनी अंशवेळी वर्गास दिलेल्या भेटीचा अहवाल आणि पुढे त्यांनी तो अहवाल कसा दिलेला आहे, भेट देणाऱ्यांचे नाव, पदनाम, भेटीचा क्रमांक, दिनांक, वर्गाचे नाव, शिक्षकांचे नाव, पटसंख्या, अशा प्रकारे ते येतं. पुढे दिलेलं आहे प्रत्यक्ष भेटीत काय दिसले. ग्रामपंचायतीच्या चावडीत वरील वेळेस वर्ग भरतो. जागा पुरेशी व स्वच्छ होते. मुलांना येण्याच्या दृष्टीने मध्यवर्ती जागा आहे. वर्गात चार कंदील दिलेले आहेत, तीन लावलेले दिसतात. एक कंदील नादुरुस्त आहे आणि किंवा गळतो. मुले मध्यभागी कंदील ठेवून सर्वांना उजेड दिसेल अशा गोलाकार पद्धतीत बसलेली होती. काही मुलं स्वच्छ होती, काही नुसतीच कामावर परत आलेली. शिक्षक स्वच्छ नीटनेटके आले होते. आज मी आल्याने ग्रामस्थ आले होते, एरवी येत नाही असे कळले. नियोजन व नोंदी. दैनंदिन दोन दिवसांची अपूर्ण दिसू लागली. दैनंदिन हजेरी कार्यकाल भरलेला होता. पाक्षिक प्रगती पुस्तके मात्र भरलेली नव्हती. शिक्षकांच्या कामाच्या घाईमुळे जमले नाही असे स्पष्टीकरण शिक्षकाकडून मिळाले. वर्गाचे दप्तर व वर्गांचे साहित्य. कामापुरते साहित्य वर्गात आणले होते. काही साहित्य मुलांना वाटलेले दिसले. वर्गाचे निरीक्षण. शिक्षकाचे वर्गात बोलणे, शिक्षक व विद्यार्थी यांचे परस्पर संबंध, मुलांचा सहभाग, उपक्रम, गटात मुलांचे एकमेकांशी सहकार्य व स्वतःचे अध्ययन, शिक्षकांचे वैयक्तिक मार्गदर्शन, मागे पडलेल्या मुलांसाठी घेतलेले उपक्रम व मार्गदर्शन इत्यादी विषय. स्पष्टीकरण. आज एक तास शिक्षकांचा वर्ग घेतला. आवाजात कातरता वाटली. शिकविण्यात आत्मविश्वास.
मुलांचे संबंध व सहभाग बरा वाटला. 3 ते 4 यतींचे 4 मुले जर दबलेली वाटली, ती अनियमित येतात असे शिक्षकांकडून समजले. आज वर्गात प्रार्थना, श्लोक, पाठांतर, गप्पा, गोष्टी, गीते, वाचन, धडा, पान नंबर 6 इत्यादी उपक्रम घेण्यात आले. शिक्षकाचे अध्यापन पद्धतीमुळे दिसून आली, परंतु प्रगतीचे मागे असलेले व अनियमित मुलांचे काम लक्ष दिले नाही. आत्तापर्यंत आसने हा व्यायामाचा प्रकार घेतलाच नाही. मुलांची संख्या जास्त लाजतात म्हणून आसने घेतली नाही. अशा प्रकारचा तो एक अहवाल आपण लिहू शकतो की प्रत्यक्ष भेटून काय दिसलं हे आपण त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. प्रश्न 9 आहे, मागील भेटींची तारीख व त्यावेळी दिलेल्या सूचनांची कार्यवाही. 14/9/2019 रोजी प्रकल्प सहकार्यास किंवा सहाय्यकाची भेट झालेली आढळली. पालकांच्या वैयक्तिक गाठी भेटी तिथे जे ज्या गोष्टी घडल्या त्या अशा पद्धतीने तिथे लिहिल्या जातात. पुढे आहे अध्यापन, विषय, उपक्रम, विषय व उपक्रम यांची सांगड, वर्गरचना आणि गटपद्धती, शिक्षकांची शिकवण्याची व मुलांकडून अभ्यास करून घेण्याची पद्धती कोणत्या पद्धतीची आहे हे सुद्धा या प्रत्यक्ष वर्ग भेटीमध्ये आपण लिहू शकतो. साहित्याचा प्रकार कोणता वापरतो, गावाचे सहकारी, गावात झालेल्या वर्गाचा परिणाम, ग्रामपंचायतीची भेट. पुढे आहे स्थानिक शिक्षण समिती, सभा सहकारी भेटलेले सदस्य. वरील मुद्द्यांपैकी आजच्या भेटीत 10, 11, 12, 13 हे पाहत आले नाही. प्रामुख्याने ते उद्देश नव्हता. 14 ते 15 संबंध. आता ग्रामस्थांना वर्गाचे महत्त्व कळलेले आहे. रात्री मुद्दाम 20-22 पालकांशी चर्चा केली. वर्गातील मुलांची प्रगती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. वर्ग जरा लवकर भरतो, मुले रानातून काम करून येतात, जेवण करायचे असते, त्यामुळे वर्ग 8:30 ते 10:30 असा भरवावा अशी त्यांची सूचना होती. परंतु बहुसंख्य मुले आहेत, शिवाय मुले जेवण करून आली तर वर्गात झोपण्याची शक्यता आहे. ही अडचण त्यांच्या लक्षात आणू दिली, त्यामुळे 7 ते 9 वेळ सर्वांना नमूद ठरलेली आहे. वर्ग सुटल्यानंतर जेवण घ्यायचे असे ठरलेले आहे. आता वर्गासाठी स्थानिक शिक्षण समिती आहे, परंतु अद्यापही त्यांची अधिकृत मीटिंग झाली नाही. वर्गासाठी काही वर्गणी द्यावी लागते की काय असं त्यांना प्रश्न आहे. ही भीती काहींच्या मनात असावी. अशा प्रकारे तिकडच्या पालकांची आणि त्यांच्या मनातली भीती सांगितलेली आहे की पुढे मुले, पालक, शिक्षक, कार्यकर्ते यांच्या एकमेकांना विचारांच्या शंका, प्रश्न व घडलेले संवाद विचारले जातात. शिक्षकांना दिलेल्या सूचना आहेत. अशा प्रकारे प्रत्यक्ष वर्गात भेटून या सर्व गोष्टी माहिती करणं अतिशय सोपं जातं. पुढे आहे वृत्तांतात्मक इतिवृत्त. आता वृत्तांतात्मक इतिवृत्त म्हणजे घडलेल्या घटनेच्या किंवा केलेल्या कार्याची तपशीलवार एक प्रकारची जुळवणी. ती तयार करणे म्हणजे त्याची माहिती मिळवणे म्हणजे इतिवृत्त किंवा वृत्तांतात्मक इतिहास होय. या लेखनात एखाद्या घटनेचे सध्याचे जसेच्या तसे वृत्त यावे अशी अपेक्षा असते. अशी इतिवृत्ते माहिती वजा स्वरूपाची असतात व ती कनिष्ठांकडून वरिष्ठांना पाठविलेली असतात. अशा इतिवृत्तामध्ये सर्वसाधारणत पुढील माहिती अंतर्भूत असते. घटनेच्या किंवा सभेचे नाव, दिनांक, वेळ, स्थळ, अध्यक्ष, घटनेचा क्रमवार तपशील, इतिवृत्त लेखनाची नाव व सही. आता वृत्तांतात्मक इतिवृत्ताचा नमुना. नाशिक येथील लोकहितवादी मंडळांतर्फे साई खेडकर सभागृहात पंडित भीमसेन जोशी यांच्या सकारासाठी कवी कुसुमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेचे वृत्तांतात्मक इतिवृत्त. आता सभेचे इतिवृत्त कसे आहे ते बघूया. गानसम्राज्ञी लता मंगेशकर सत्कारांचा वृत्तांत. तो वृत्तांत तुम्हाला इथे खाली दिलेला आहे की त्यावेळेस त्या वृत्तांत सत्कारामध्ये काय काय गोष्टी घडलेल्या आहेत. लोकहितवादी मंडळाची एक खास सही की एक सभा खेडकर सभागृहात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 15 ऑगस्ट 2019 रोजी आयोजित करण्यात आलेली होती. या सभेला अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे लाडके कवी अ.ब.को यांना पाचारण करण्यात आले होते.
सभेला मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि शहरातले काही प्रतिष्ठित नागरिक यांना निमंत्रित केले होते. प्रथम मंडळाच्या सचिवाने सर्वांचे स्वागत केले. महाराष्ट्रातील थोर कलावंत सत्कार करण्याचा मंडळाचा प्रतिवर्षांचा उपक्रम असून यंदा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा सत्कारांचा मान मंडळास मिळाला असल्याबद्दल सचिवांनी आनंद व्यक्त केला. यानंतर मंडळाच्या अध्यक्षांनी मंडळांचे ध्येय धोरण आणि आजवरचे कार्य यांच्या वृत्तांतांचे कथन केले. सचिवांच्या विनंतीनुसार कवी अ ब क यांनी लता मंगेशकर यांचा शाल श्रीफळ व एक रौप्य मुद्रा त्यांना अर्पण करून सत्कार केला. या प्रसंगी बोलताना अ ब क यांनी सांगितले, लता दीदींसारखे मर्मज्ञ कलावंत जाणीवपूर्वक संगीत कलेची जोपासना करून सांस्कृतिक विकासाला हातभार लावत आहे. आणि अशा प्रकारे प्रत्येक जण लताजींबद्दल आपलं मनोगत व्यक्त करून त्यांना सन्मानित करत आहे. मग खाली लोकहितवादी मंडळ नाशिक दिनांक 1 सप्टेंबर 2019 अशी तारीख खाली नमूद केलेली आपल्याला दिसून येते. आता सभेंची इतिवृत्त आपण सर्वच इतिवृत्त वाचणार नाही आहे, परंतु त्यांची नमुने तुम्ही बघायचे आहे. पहिलं दिलेलं आहे सभेचं इतिवृत्त. पुढे तिसरं आपण पहिले दोन बघितले, हे मागे तिसरं आणि आता हे चौथं सांस्कृतिक कार्यक्रमाचे इतिवृत्त. ते कशा पद्धतीचे असतं स्क्रीनवर तुमच्या समोर आहे. सहावं निर्मल ग्राम अभियान संदर्भात तुमच्या गावात ग्रामसंस्था ग्रामसभा संपन्न झाली, त्या सभेचे इतिवृत्त तयार करा. तर इतिवृत्त कसे तयार करायचे त्याचे तुम्हाला भरपूर असे नमुने दिलेले आहेत, बघू शकता. पुढे नमुना क्रमांक 1 दिलेला आहे, महानगरपालिकेतील कामांना दिवाळी बोनस व पगारवाढ देण्याबाबत चर्चा झाली, त्या अनुषंगाने इतिवृत्तात्मक इतिहास तयार करा, तो तुम्ही बघू शकता. नमुना 3, 4 असे खूप सारे नमुने तुम्हाला इतिवृत्त तयार करायचे दिलेले आहेत. तुम्ही याची घरी प्रॅक्टिस करू शकता आणि ह्याच प्रॅक्टिसमुळे मध्ये तुम्ही परीक्षेला आलेले प्रश्नसुद्धा व्यवस्थित सोडवू शकता. अशा प्रकारे आपल्याला इथे इतिवृत्ताची माहिती इथे दिलेली आहे. आणि पुढे माहिती पत्रक पण आपल्याला दिलेले आहे. वर तुम्हाला सरावासाठी नमुना प्रश्न दिलेले आहे आणि जवळपास 6 नमुना प्रश्न दिलेले आहे आणि इतिवृत्त तुम्हाला त्याचं तयार करायचं आहे. आपण ऑलरेडी सगळे इतिवृत्ताची बहुतेक भरपूर असे नमुने बघितले आहे, त्याच्या अनुषंगाने तुम्ही हे 6 प्रश्न घरी तुमच्या मराठीच्या वहीमध्ये सोडवू शकता. पुढे ब आहे माहिती पत्र. आता सरकार संस्था व उद्योग समूह ज्या योजना राबविणार असतात अशा विशिष्टपूर्ण योजनांची अभ्यासक्रमांची उपक्रमांची प्रशिक्षण सुविधांची माहिती प्रसारित करणाऱ्या पत्रकाला माहिती पत्रक असे म्हणतात. माहिती पत्रके प्रसारित करण्याचे उद्देश योजनेची संपूर्ण माहिती देणे, कार्यालयातील किंवा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घडणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा प्रसारित करणे, विविध संस्था महाविद्यालयाकडून अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना देणे, औषधांच्या व वस्तूंच्या वापरासंबंधीच्या सूचनांची माहिती देणे, संस्थेचे ध्येय धोरण प्रसिद्ध करणे. माहिती पत्रकाची रचना संस्थेचे नाव व पत्ता म्हणजे दूरध्वनी क्रमांकासह शीर्षक प्रस्तावित प्रत्यक्ष माहितीचे निवेदन हे तुमचे माहिती पत्रक आपल्याला पुढे दिलेले आहे. त्यामध्ये शेवटी आहे समारोप. संपर्कासाठी अधिकाऱ्यांचे नाव व पत्ता आवश्यकतेनुसार माहिती पत्रकाच्या अखेरीस प्रसिद्ध अधिकाऱ्यांचे नाव जाड ठशाचे झापलेले असते. माहिती पत्रकांचे लेखन कसे करावे. आता माहिती पत्रकात प्रसिद्ध करायची संपूर्ण माहिती सुरुवातीलाच गोळा करावी. संस्थेचे नाव पत्ता उद्देश तपशील अधिकाऱ्यांची यांची माहिती संकलित करावी. वाचक सर्वसामान्यपणे वरून खाली वाचत असल्याने उभा स्तंभात त्याची रचना करावी. निवडक मजकुरास स्थाने त्यांनी द्यावे. भाषा साधी सोपी सुटसुटीत असावी. प्रत्येक शब्द वाक्य अर्थपूर्ण असावे. समजण्यात अडथळा येईल अशी रचना नसावी.
महत्त्वाच्या नोंदी जे काही संक्षेपण त्याचं आहे ते संक्षेपातच असावं. तारांकित व लक्षवेधी स्वरूपाच्या नोंदी असाव्या. संक्षिप्त मांडणी करावी. जागेनुसार ही मांडणी असणे आवश्यक आहे. तर ते माहितीपत्रक कसं तयार करायचं आणि कोणकोणत्या बाबीमध्ये माहितीपत्रक असतं ते तुम्हाला खाली रकाण्यात किंवा चौकटीत दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. पुढे तुम्हाला SSCIT चे माहितीपत्रक दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता नमुना क्रमांक 2 मध्ये. नमुना क्रमांक आपण मागील पानामध्ये 1 मध्ये बघितलेला आहे, महानगरपालिकेची माहिती. 2 आहे SSCIT ची माहिती. पुढे आहे नमुना क्रमांक 3. 23 एप्रिल 2019 रोजी आपण महाविद्यालयाच्या वतीने जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते आहेत व ग्रंथ प्रदर्शनासाठी माहितीपत्रक तयार. त्याचे पण तुम्हाला एक नमुना पुढे दिलेला आहे. तर अशा प्रकारे आज आपण माहितीपत्रक म्हणजे काय, इतिवृत्त लेखन म्हणजे काय, म्हणजे अनेक नमुने आज अनुभवले आहेत, अभ्यासलेले आहेत. हे सर्व नमुने तुम्ही घरी अभ्यासायचे आहेत आणि त्याच्या खाली दिलेले सरावाचे जे प्रश्न आहेत जे आपण समोर बघू शकता, तुम्हाला जवळपास 4 सराव प्रश्न दिलेले आहेत, त्यावरून तुम्ही माहितीपत्रक लिहू शकता. तुम्हाला नमुने आहे दिलेले आहे, त्याचा अभ्यास करून तुम्ही हे 4 प्रश्न सोडवू शकता. हे सर्व तुम्ही घरी अभ्यासायचे आहे आणि तुमच्या मराठीच्या वहीमध्ये सोडवायचे. धन्यवाद.